Hello everyone, good morning. I am Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust College of Pharmacy, Shivagaon. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So friends, previous some lecture we discuss about the chapter Drugs Price Control Order 1995. Today we are going to discuss a next or remaining points of this chapter, that is maintenance of record. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चर आपण ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 1995 हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट स्टडी करत आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यामधील जो नेक्स्ट पॉइंट आहे काय आहे नेक्स्ट पॉइंट तर मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड हा आपण स्टडी करणार आहोत. एव्हरी मॅन्युफॅक्चरर अँड इम्पोर्टर हॅज टू मेंटेन रेकॉर्ड्स इन स्पेसिफाईड फॉर्म रिलेटिंग टू इन दॅट फर्स्ट द सेल्स टर्न ओवर ऑफ इंडिव्हिज्युअल बल्क ड्रग मॅन्युफॅक्चर ऑर इम्पोर्टेड बाय हिम ॲज केस मे बी अँड जो सेल्स टर्न ओवर आहे ऑफ इंडिव्हिज्युअल बल्क ड्रग्स मॅन्युफॅक्चरचा किंवा इम्पोर्टेड बाय त्यांच्याद्वारे जे इम्पोर्ट केलेलं आहे इम्पोर्टेड बाय हिम ॲज द केस मे बी त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. एव्हरी मॅन्युफॅक्चरर अँड इम्पोर्टर टू हॅज मेंटेन रेकॉर्ड्स इन स्पेसिफाईड फॉर्ममध्ये ते मॅन्युफॅक्चररला किंवा इम्पोर्टरला रेकॉर्ड्स मेंटेन करणं गरजेचं आहे. ते मग फर्स्ट पॉईंट काय आहे त्याच्यामधला जो सेल्स टर्न ओवर असेल इंडिव्हिज्युअल बल्क ड्रग मॅन्युफॅक्चर्ड किंवा इम्पोर्टेडचा त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर द सेल्स टर्न ओवर ऑफ फॉर्म्युलेशन पॅकवाईज आणि सेल्स टर्न ओवर कोणचं फॉर्म्युलेशनचं कसं पॅकवाईज. देन नेक्स्ट थर्ड वन आहे सच ऑदर रेकॉर्ड्स ॲज मे बी डायरेक्टेड फ्रॉम टाईम टू टाईम बाय द गव्हर्नमेंट. देन नेक्स्ट पॉईंट आहे गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू कॉल फॉर सच रेकॉर्ड्स ऑर टू इन्स्पेक्ट सच रेकॉर्ड्स ॲट द प्रिमायसेस ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑर इम्पोर्टर आणि गव्हर्नमेंटला पॉवर आहे कशाची पॉवर आहे हे जे रेकॉर्ड्स आहे ते रेकॉर्ड इन्स्पेक्ट करण्याचं कोणाचं रेकॉर्ड मॅन्युफॅक्चररचं किंवा इम्पोर्टरचं. गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू कॉल फॉर सच रेकॉर्ड्स ऑर टू इन्स्पेक्ट सच रेकॉर्ड्स ॲट द premises of the manufacturer or importer within 6 months of the close of the accounting year the manufacturer or importer has to submit the information regarding turnover and allocation of sales and expenses for that years in prescribed form to the government ani je accounting year asel त्याच्या 6 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे मॅन्युफॅक्चररने किंवा इम्पोर्टर जो असेल त्याने जी टर्नओवरची इन्फॉर्मेशन असेल कशाच्या रिलेटेड ॲलोकेशन ऑफ सेल्सच्या रिलेटेड एक्सपेन्सेस त्या इयरमधील एक्सपेन्सेस इन प्रेस्क्राईब फॉर्म जो गव्हर्नमेंटचा प्रेस्क्राईब फॉर्म आहे त्यांना सबमिट केली पाहिजे. देन एव्हरी डीलर मॅन्युफॅक्चरर ऑर इम्पोर्टर एव्हरी डीलर मॅन्युफॅक्चरर ऑर इम्पोर्टर हॅज टू मेंटेन द कॅश मेमो ऑर क्रेडिट मेमो बुक ऑफ अकाउंट आणि प्रत्येक डीलरनं मॅन्युफॅक्चररनं किंवा जो इम्पोर्टर असेल त्याने काय मेंटेन केलं पाहिजे जे कॅश मेमो बुक असेल क्रेडिट मेमो बुक असेल अकाउंटचं ते मेंटेन केलं पाहिजे. अँड रेकॉर्ड्स ऑफ परचेस अँड सेल्स ऑफ ड्रग मेक अवेलेबल सच रेकॉर्ड्स फॉर इन्स्पेक्शन बाय द गव्हर्नमेंट इत्यादी बाबी त्या ठिकाणी मेंटेन केले पाहिजे. काय क्रेडिट मेमो बुक असेल त्यानंतर कॅश मेमो बुक असेल अँड रेकॉर्ड्स ऑफ परचेस असतील सेल्स ऑफ ड्रग असेल अँड मेक अवेलेबल सच रेकॉर्ड्स फॉर इन्स्पेक्शन बाय द गव्हर्नमेंट. देन नेक्स्ट वन आहे पॉवर टू एक्झम्प्ट गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू एक्झम्प्ट एनी मॅन्युफॅक्चरर फ्रॉम द operation of all or any of the provision of this order on consideration of all
और एनी फॉलोइंग फॅक्टर्स. मग ते फॅक्टर कोणते कोणते आहेत? तर फर्स्ट फॅक्टर आहे नंबर ऑफ वर्कर्स एम्प्लॉईड. काय? नंबर ऑफ वर्कर्स एम्प्लॉईड हा फर्स्ट फॅक्टर आहे. देन सेकंड वन आहे अमाऊंट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टेड. तुम्ही किती कॅपिटल, तुम्ही किती भांडवल तुमचं इन्व्हेस्ट केलं आहे त्याची अमाऊंट. थर्ड काय आहे? रेंज ऑर ग्रुप अँड टाईप ऑफ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर. तुमची रेंज काय, ग्रुप, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणार आहात. देन थर्ड वन आहे, सॉरी फोर्थ वन आहे सेल्स टर्नओव्हर. सेल्स टर्नओव्हर किती असेल तो. देन नेक्स्ट वन आहे प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग्स फ्रॉम बेसिक स्टेज बाय अ प्रोसेस डेव्हलप थ्रू इंडिजिनस रिसर्च अँड डेव्हलपमेंट विच इज सिग्निफिकंटली डिफरंट फ्रॉम नॉन प्रोसेस अँड रिझल्ट इन कॉस्ट रिडक्शन्स. अँड सिक्स वन आणि लास्ट वन आहे प्रोडक्शन ऑफ न्यू ड्रग्स विच हॅज नॉट बीन प्रोड्यूस एल्सवेअर इफ डेव्हलप थ्रू इंडिजिनस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. देन नेक्स्ट वन आहे नेक्स्ट वन आहेत पेनल्टीज. पेनल्टीज काय आहेत? तर एनी कॉन्ट्रावेन्शन्स ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऑर्डर शॅल बी पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल कमोडिटीज. देन फर्स्ट शेड्यूल्स, त्याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूल्स काय आहे? बल्क ड्रग. फर्स्ट शेड्यूलमध्ये काय आहे? द फर्स्ट शेड्यूल त्याच्यामध्ये बल्क ड्रग. त्याच्यामध्ये काय काय आहे? मग सल्फा मिथोक्झॅझोल. त्याच्यामध्ये काय आहे? सल्फा मिथोक्झॅझोल. देन सेकंड ड्रग आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये पेनिसिलिन. थर्ड ड्रग टेट्रासायक्लिन. फोर्थ वन रिफॅम्पिसिन. फिफ्थ वन स्ट्रेप्टोमायसिन. सिक्स्थ वन रॅनिटिडिन. सेवन व्हिटॅमिन सी. देन एट बेटमिथॅसॉन. देन नाईन मेट्रोनिंडॅझोल. टेन क्लोरोक्विन. इलेवन इन्सुलिन. ट्वेल इरिथ्रोमायसिन्स. थर्टीन व्हिटॅमिन ए. फोर्टीन ऑक्सिटेट्रासायक्लिन. फिफ्टीन प्रेडनिसोलोन. सिक्स्टीन सेफेझोलिन. सेवन्टीन मिथाइलडोपा. एटीन ॲस्पिरिन. नाईन्टीन ट्रायमिथोफ्रिन. देन ट्वेंटी क्लॉक्झॅसिलिन. ट्वेंटी वन सल्फाडायमिडिन. ट्वेंटी टू सालबिटोमॉल. देन ट्वेंटी थ्री फॅमोटिडिन. ट्वेंटी फोर आयबुप्रोफेन. ट्वेंटी फाईव ॲनालझिन म्हणतात त्याला, मेटामिझॉल त्याचं नाव आहे. देन ट्वेंटी सिक्स डॉक्झिसायक्लिन. देन ट्वेंटी सेवन सिप्रोप्लॉक्झाझिन. ट्वेंटी एट सेफोटॅक्झामाइन. ट्वेंटी नाईन डेक्झामिथॅझोन. अँड थर्टी थर्टी इफिड्रिन. देन व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन बी वन थायामाइन. देन कार्बेमेझेफाइन. देन व्हिटॅमिन बी टू रायबोफ्लेविन. थिओफायलिन. देन लिओडोपा. देन टोलनॅप्टेट. देन व्हिटॅमिन ई. देन नेक्स्ट वन जे आहे शेड्यूल फर्स्टमधले ड्रग नॅली डिक्झिक ॲसिड. देन सेकंड नेक्स्ट वन ग्रिसिओफुलविन. देन झेंटामायसिन. देन डेक्स्ट्रो प्रोपॉक्सिफेन. हॅलोजेनेटेड हायड्रोक्झिफिनोलिन. पेंटाझोसिन. कॅप्ट्रोपिल. नॅप्रोक्झेन. पायरेंटल. सल्फाडॉक्झिन. नॉरफ्लॉक्झॅसिन. सेफाड्रॉक्झिल. पॅन्टोनेट्स अँड पॅन्थोल्स. फ्युराझोलिडोन. पायरीथायॉक्झिन. सल्फाडायॉक्झिन. फ्रॅमिसिटिन.
फेरापैमिल, एमिकेसिन सल्फेट, ग्लिफिजाइड्स, स्पिरोनोलैक्टोन, देन पेंटोक्सिफाइलिन, एमोडीक्विन, सल्फामोक्सल, फ्रूसेमाइड, फिनिरामाइन मेलिएट, देन क्लोरोक्सीफेनॉल्स, बेकैम्पीसिलिन, लिनकोमाइसिन, क्लोरप्रोमेमाइड, देन मेबिड्रोलिन, क्लोरप्रोमेजिन, देन मिथाडायोनोन, फिनाइल ब्यूटेजोन, लिंस्ट्रेनॉल, देन सेलेजो सल्फा पायरिन, डायोस्माइन, ट्राइमीप्रामाइन आणि मेफेनिक ॲसिड. हे जे जेवढे ड्रग आहेत आपण आत्ता पाहिलेले, नॅलिडेरिक ॲसिड असेल, मेफेनिक ॲसिड असेल, हे सर्व ड्रग कशामध्ये येतात? फर्स्ट शेड्यूल ड्रग बल्क ड्रगमध्ये येतात. फर्स्ट शेड्यूल ड्रग बल्क ड्रगमध्ये. देन द सेकंड शेड्यूल, सेकंड शेड्यूलमध्ये काय आहे? तर द सेकंड शेड्यूल ॲनेक्स टू दिस ऑर्डर प्रेस्क्राईब द डिफरंट फॉर्म्स. त्याच्यामध्ये फॉर्म नंबर फर्स्ट, सॉरी फॉर्म फर्स्ट, फॉर्म सेकंड, फॉर्म थर्ड, फॉर्म फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स. फॉर्म फर्स्टमध्ये काय आहे? फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन ऑर ॲप्लिकेशन फॉर फिक्सेशन ऑर रिव्हिजन ऑफ प्राईज ऑफ शेड्यूल बल्क ड्रग, दिस इज टू बी सबमिटेड इन डुप्लिकेट. देन फॉर्म सेकंड, फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ प्राईज ऑफ नॉन शेड्यूल बल्क ड्रग. पहिलं कशामध्ये होतं? फॉर्म फर्स्टचं शेड्यूल बल्क ड्रग प्राईज, आणि सेकंड वन जे आहे फॉर्म सेकंड, नॉन शेड्यूल बल्क ड्रग प्राईज, दिस इज टू बी सबमिटेड इन डुप्लिकेट. देन फॉर्म थर्ड, फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन फॉर ॲप्रुवल ऑर रिव्हिजन ऑफ प्राईज ऑफ शेड्यूल फॉर्म्युलेशन. कशाचं? ॲप्रुवल ॲप्लिकेशन किंवा प्राईजची रिव्हिजन जी असेल ती शेड्यूल फॉर्म्युलेशनची. देन दिस इज टू बी सबमिटेड इन सेवन कॉपीज. किती कॉपीजमध्ये सबमिट करावं लागतं? सेवन कॉपीजमध्ये. देन फोर्थ वन, फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन फॉर ॲप्रुवल ऑर रिव्हिजन ऑफ प्राईज ऑफ शेड्यूल फॉर्म्युलेशन इम्पोर्टेड इन फिनिश फॉर्म. कशाच्या फॉर्ममध्ये? फिनिश फॉर्ममध्ये. देन फिफ्थ वन, फॉर्म ऑफ प्राईज लिस्ट. काय आहे त्याच्यात? फॉर्म ऑफ प्राईज लिस्ट. अँड लास्ट वन काय आहे? अर्ली इन्फॉर्मेशन ऑन टर्नओवर अँड ॲलोकेशन ऑफ सेल्स अँड एक्सपेन्सेस. देन नेक्स्ट वन आहे थर्ड शेड्यूल, स्पेसिफाईड मॅक्झिमम प्री टॅक्स रिटर्न ऑन सेल्स टर्नओवर ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑर इम्पोर्टर्स ऑफ फॉर्म्युलेशन्स. त्याच्यामध्ये तीन कॅटेगरी आहे, कॅटेगरी ए, कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी. कॅटेगरी एमध्ये काय आहे? लार्ज युनिट विथ टर्नओवर एक्सिडिंग 6 करोड पर ॲनम. म्हणजे त्याचा टर्नओवर कितीपर्यंत? एक्सिडिंग रुपीज 6 करोड पर ॲनम, पर इयर. त्याच्यामध्ये काय काय आहे? फर्स्ट वन, हॅविंग नो बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नॉर एनी रिसर्च ॲक्टिव्हिटी, 8%. त्याच्यामध्ये काय आहे की बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी होत नाही किंवा एनी रिसर्च ॲक्टिव्हिटी होत नाही. देन सेकंड वन, हॅविंग बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ॲट 5% ऑर मोर दॅन ऑर मोर ऑफ द टर्न ओवर बट नो रिसर्च ॲक्टिव्हिटी, 9%. देन सी काय आहे? हॅविंग बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी 5% ऑर मोर ऑफ द टर्न ओवर अँड एंगेज इन ॲप्रूव्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर्क रिलेटेड टू न्यू ड्रग. किती पर्सेंट आहे? 10%. देन नेक्स्ट वन कॅटेगरी बी, त्याच्यामध्ये काय काय आहे? मीडियम साईज युनिट टर्न ओवर बिटवीन 1 करोड टू 6 करोड पर ॲनम. आणि मीडियम साईज युनिट जे युनिट आहे त्याचा टर्न ओवर किती असेल? 1 करोड ते 6 करोडच्या बिटवीन पर इयर. त्यामध्ये काय आहे? हॅविंग नो बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ऑर नॉर एनी रिसर्च ॲक्टिव्हिटी, 9%. देन हॅविंग बेसिक ड्रग इन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ॲट 5% ऑर मोर ऑफ द टर्न ओवर बट नो
रिसर्च ऍक्टिव्हिटी किती 11%. देन हॅविंग बेसिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी ॲट 5% और मोर ऑफ द टर्न ओवर अँड एंगेज इन ॲप्रूव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर्क रिलेटेड टू न्यू ड्रग 13%. देन लास्ट वन जी कॅटेगरी आहे ती आहे कॅटेगरी सी. त्याच्यामध्ये काय काय आहे? अदर युनिट्स विथ टर्न ओवर ऑफ लेस दॅन 1 crore पर ॲनम. त्याच टर्न ओवर किती असेल? 1 crorepeksha कमी प्रत्येक इयरला. हॅविंग ओनली फॉर्म्युलेशन ॲक्टिव्हिटी, तिथे काय असेल? फक्त फॉर्म्युलेशन ॲक्टिव्हिटी असेल. आणि नेक्स्ट वन काय? हॅविंग अ बेसिक ड्रग इन मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ॲट 5%. आणि बेसिक ड्रग ॲक्टिव्हिटी 5% असेल, त्याचबरोबर मोर ऑफ द टर्न ओवर 13%. आणि टर्न ओवर किती असेल? 13%च्या मोर असेल. थँक्यू अगेन. इन दिस वे अवर ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 1995 ॲक्ट चॅप्टर इज ओवर हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल सी अ न्यू चॅप्टर. थँक्यू.